नमस्कार. भाषणकला प्रशिक्षणात नेमकं काय केलं जातं, काय शिकवलं जातं, किंवा भाषणकलेचं ट्रेनिंग म्हणजे नेमकं काय असतं आणि काय दिलं जातं ट्रेनिंग आणि का घ्यावं ते ट्रेनिंग, याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे. का घेतलं पाहिजे भाषणकला प्रशिक्षण, परत या प्रशिक्षणात नेमकं काय शिकवलं जातं, या प्रशिक्षणात नेमकं तुमच्याकडून काय करून घेतलं जातं, याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे. आता पहिली गोष्ट, भाषणकलेच्या ट्रेनिंगची गरज आहे का? तर अशा लोकांना गरज आहे जे नवखे आहेत आणि त्यांना ते नवखं पण लोकांमध्ये जाऊन दाखवायचं नाही. उदाहरणार्थ एखादं पद मिळालं, कुठंतरी तुम्हाला स्टेजवर बोलण्याची संधी मिळते पण तिथं बोलता येत नाही, मग इथं हळूहळू हळूहळू प्रयोग करत 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 तुम्हाला तिथंही बोलता येईल, पण सुरुवातीच्या काळात तुमची कुचेष्टा होईल, तुमची निंदा होईल, तुमच्यावर टीका होईल आणि तुमचं अज्ञान उघडं पडेल. म्हणून प्रशिक्षणाची गरज आहे. प्रशिक्षणात गेल्याच्या नंतर तुमचं जे नवखपण आहे, ती सुरुवात आहे, ती प्रशिक्षणातच पूर्ण होईल. आणि मग इथं बोलून बोलून, इथं सराव करून करून, मग तुम्हाला तुमच्या हव्या त्या व्यासपीठावर चांगल्या पद्धतीनं बोलता येईल. मग तिथं तुम्हाला त्या कुचेष्टेला सामोरे जायची गरज लागणार नाही. आणि म्हणून प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. आता प्रशिक्षणच हे जे 3 दिवसाचं असतं, 2 महिन्याचं असतं, वेगवेगळे प्रशिक्षण आणि वेगवेगळे प्रशिक्षण घेणारे कालावधी आणि वेगवेगळे भाषणकला प्रशिक्षण देणारे ट्रेनर महाराष्ट्रामध्ये आहेत. मग या प्रशिक्षणात नेमकं या ट्रेनरकडून तुम्हाला काय शिकवलं जातं? तर बऱ्याचशा ट्रेनरकडून तुम्हाला नोट्सही पुरवले जातात, मुद्दे पुरवले जातात, चारोळ्या, गोष्टी, प्रसंग आणि बोलण्याची कलासुद्धा शिकवली जाते. म्हणजे सुरुवात, शेवट, मध्य, मुद्दे काढणं, टाचण तयार करणं, भाषणाच्या शेवटाकडे जाणं, भाषणाची सुरुवात करणं, हावभाव कसे असावेत, बॉडी लँग्वेज कसं असावं, या सगळ्या गोष्टीवर महाराष्ट्रातले अनेक ट्रेनिंग सेंटर काम करत आहेत आणि त्याचा चांगला फायदा लोकांनाही झाला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सर्वच शेती, सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना त्याचा प्रचंड फायदा झाला. पण ज्यावेळी तुम्ही ट्रेनिंगला जाणार आहे त्यावेळी मी शून्य आहे असं गृहीत धरून गेलं पाहिजे. आणि इथं जे काही ट्रेनर शिकवत आहेत ते तुम्ही अगदी तन मन धनानं ते आत्मसात केलं पाहिजे, कारण इथं बऱ्याच गोष्टी मिळतात. एका ट्रेनरनं 10 पुस्तकं वाचून, 10 लेक्चर ऐकून, 12 गावचं पाणी पिऊन हे तुम्हाला ती माणसं ट्रेनिंग देत असतात आणि त्यांचा प्रत्यक्ष अनुभव तुमच्या एकदम कामाचा असतो आणि म्हणून ट्रेनिंग सेंटरमधून हे नॉलेज तुम्हाला मिळतं. त्यासाठी जवळच्या तुमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये जाऊन तो सराव करायला हरकत नाही. पण काही लोकांचा प्रश्न, ट्रेनिंग घेतलंच पाहिजे का? आता एक गोष्ट, ही कला आहे. पूर्वी पोहणे ट्रेनिंग नव्हतं, आता पोहण्याचं ट्रेनिंग निघलं. पूर्वी डान्सचं कमी प्रमाणात ट्रेनिंग असायचं, लोकं करायचे. आता त्याचं फॅड वाढत चाललं आणि काळानुसार ते ट्रेनिंग सुरू झालं बऱ्याच गोष्टीचं. पूर्वी बिझनेसचं ट्रेनिंग नसायचं, आता ते सुरू झालं. म्हणजे काळानुसार ट्रेनिंग वाढत गेले आणि वक्तृत्वाचं ट्रेनिंग सेंटर गेल्या 10-15 वर्षापासून हे फॅड सुरू झालं. तर ते गरजेचं आहे. समाजात काम करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावं लागतं आणि वेगवेगळ्या भाषणाचे स्क्रिप्ट आपण तयार नाही करू शकत. ट्रेनिंगवाल्याने त्यावर अभ्यास करून थेट स्क्रिप्ट तयार केलेले आणि ते तुमच्या थेट कामाचे आहेत आणि म्हणून वक्तृत्वाचं ट्रेनिंग हे महत्त्वाचं असतं. तुम्हाला स्क्रिप्टही देतो. आम्ही आमच्या प्रशिक्षणात काय काय देतो? स्क्रिप्ट देतो, चारोळ्या देतो, कथा देतो, प्रेरणादायी गोष्टी देतो, सुरुवात देतो, शेवट देतो, हावभाव, बॉडी लँग्वेज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या प्रशिक्षणात मी प्रचंड सराव करून घेतो. एवढा सराव करून घेतो की तुम्हाला लोकांसमोर बोलायला संधी देऊन तुमचं स्टेज डेअरिंगच वाढवून जातं. हे तर मी माझ्या प्रशिक्षणात देतोच. आणि वेगवेगळे कोर्स आहे माझे, ऑनलाईन, ऑफलाईन, वेगवेगळ्या शहरामध्ये आहेत. तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून तुमचं ट्रेनिंगची माहिती विचारा. आणि माझं वक्तृत्वाची साधना नावाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये सगळे भाषणं आहेत तेच तयार, हे सुद्धा आहे. आता ज्यांना माझ्याकडे येऊ शकत नाही अशा लोकांसाठी वक्तृत्वाची साधना हे पुस्तक आणि ऑनलाईन कोर्स जर घेतला तर तुम्ही घर बसल्यासुद्धा बरंचसं काही तुम्हाला नॉलेज मिळेल आणि घर बसल्यासुद्धा हे करू शकता. तसं तर ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन हे कधी चांगलंच असतं, कारण तिथं प्रॅक्टिकल होतं.
पण तरी सुद्धा ज्याचं माझ्याकडे येणं होतच नाही अशा लोकांसाठी पुस्तक आहेच. पुस्तक तर सगळ्यांना आवश्यकच आहे, ऑफलाईन करणाऱ्याला ऑनलाईन करणाऱ्याला सगळ्यांना ते पुस्तक घेणं गरजेचंच आहे, कारण पुस्तकात बरीचशी माहिती आहे. हे पुस्तक पूर्वी वेगळ्या किमतीत होतं, आता वेगळ्या किमतीत आहे. लक्षात घ्या, मागच्या ज्या काही जुने व्हिडिओ आहेत त्यामध्ये किंमत कमी सांगितलेली, आता नवीन आवृत्ती 2024च्या नंतरची आवृत्ती तुम्हाला आली पाहिजे, म्हणजे 23च्या नंतरची, 21-22 आवृत्ती अजिबात घेऊ नका. 2024 पुढं आवृत्ती तुम्ही घ्या, ती लेटेस्ट असेल, त्यामध्ये बदल केलेला असेल. आणि हे बदल केलेलं पुस्तक मागवण्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आता आमच्या भाषणकला प्रशिक्षणाची अधिक माहिती विचारायची असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. डिस्क्रिप्शनमध्ये आणि थंबनेलवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. धन्यवाद.